आता पहिल्यांदा यवतमाळ पासून बळीराजाचं दुखणं मांडण्यासाठी पुन्हा त्यांचा लग्ना धोंड्याचा काट्याकुट्याचा विचार न करता नागपूरपर्यंत ज्यांनी पदयात्रेमध्ये सहभाग केला त्या पदयात्रेला या ठिकाणी मी सुरुवातीला धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी एक प्रकारचा जन आक्रोश काय याची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बाहेर पोचवण्याच्या संबंधीची खबरदारी घेतली. पुन्हा तणाचा विचार केला नाही, खण्याफेऱ्याचा विचार केला नाही. एकच भावना अंतकरणामध्ये होती, बळीराजाला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी या झोपलेल्या सरकारला हल्लाबोल करून त्याला जागा करायचं आणि जागा करून जर परिणाम होत नसेल तर लोकशाहीच्या माध्यमातून संधी मिळायच्या वेळेला हे सरकार उघडून टाकायचं या संबंधीची खबरदारी या सगळ्या सरकारी मित्रांनी घेतली. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, देशाचे प्रश्न आहेत आणि देशाच्या समोर ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व आहे त्यांच्याकडून एका वेगळ्या दिशेला नेण्याच्या संबंधीची पावले टाकली जात आहेत. दोन दिवसाच्या पूर्वी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी भाषण केलं, मणिशंकर अय्यर नावाच्या एका खासदाराच्या घरी मनमोहन सिंगांच्या सारखे नेते की ज्यांच्याबद्दल सगळ्या दुनियेमध्ये सुद्धा कोणी शंका घेऊ शकत नाही एवढ्या त्यांचं संपन्न आणि राष्ट्रप्रेमी नेत्याच्याबद्दल देशाचं उपराष्ट्रपतीपदाची ज्यांनी जबाबदारी सांभाळली आणि अनेकांच्याबद्दल एक प्रकारची संख्येची परिस्थिती निर्माण केली आणि आरोप केले गेले की पाकिस्तानच्या मदतीनं गुजरातचा मुख्यमंत्री ठरवण्याच्या संबंधीचं एक कार्यस्थान त्या ठिकाणी केलं जातं. शरम वाटली पाहिजे या प्रकारची भूमिका पुढे मांडायचा प्रयत्न केला असेल. हे देशाच्या हिताचं नाही, या देशाच्या अंतर्गत घटनांमध्ये दुनियेच्या कुठल्याही शक्तीला कधी आम्ही पाऊल टाकत देत नाही ही या भारताची परंपरा आहे. पण आज त्या भारताच्या परंपरेला उद्ध्वस्त करण्याचं काम आज देशाच्या प्रधानमंत्र्यांच्याकडून केलं जातंय ही होते दुःखाची गोष्ट. एका बाजूला लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करायची नाही, बेकारांची बेकारी घालवायची नाही, नवीन उद्योग नगरी उभी करण्याची खबरदारी घ्यायची नाही आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाची सोडवणूक कुठल्याच परिस्थितीत करायची नाही या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि लोकांचा जो उद्वेग आहे, संताप आहे, तो संताप टाळण्याच्यासाठी पाकिस्तानच्या संबंधीचा उल्लेख करायचा या भागाची भूमिका या ठिकाणी मांडली गेली. या राज्य सरकारने या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही. साडेतीन वर्ष झाली कर्जमाफीचा फटका नाही. सांगितलं होतं की आम्ही हे करू, लोकांनी आत्महत्या केल्या तरी सुद्धा यांच्या अंतकरणाला बाधक होतच नाही ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. मला आठवत आहे पाच वर्षाच्या पूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाल्याच्या संबंधीचं एक उदाहरण कळलं. त्यावेळी देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि मी स्वतः नागपूरला तातडीने आलो, वर्ध्याला गेलो, यवतमाळला गेलो आणि शेतकऱ्यांचं दुःख समजून घेतलं गेलं आणि एका 15 दिवसाच्या आत 70,000 कोटी रुपयांचं कर्ज हे माफ करून शेतकऱ्याच्या डोक्यावरचं उद्ध कमी केलं. आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही देणार आहोत. गेल्या 6 महिन्यापासून
देण्याघेण्याच्या संबंधीची भाषा आहे, पण त्या ठिकाणी पैसा दिला जात नाही. माझी विनंती आहे भरा सगळ्यांना की आज या 1000 वर्षांमधील एक निकाल आपण घ्यायचा की राज्य सरकार तुमच्या खात्यामध्ये सर्व प्रकारची रक्कम भरण्याचा विश्वास देत असेल तर त्यासाठी आपण आपला निकाल हा घ्यायचा की आता सरकारचं कुठलंही देणार आणि देणार नाही आणि कोणत्याही प्रकारची सोसायटीचं देणं देणार नाही आणि विजेचं बिल देणार नाही या सगळ्याची जबाबदारी आज राज्यकर्त्यांनी घ्यावी. कारण एका बाजूनं आत्महत्याचा प्रसंग येतोय आणि दुसऱ्या बाजूनं हा वसुलीचा वरवंच आमच्या समोर फिरतोय. या दोन्ही गोष्टी आम्ही समजून देणार नाही या प्रकारचा निर्धार आपण केला नाही. गावागावात जाऊन सांगा की या सरकारचं आम्ही देणं देणार नाही. कारण ज्या सरकारने आमच्या पुरामुळांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीची भूमिका घेण्याची स्थिती आली, आमच्या मालाला किंमत दिली नाही, आमच्याकडून सक्तीनं वसुली केली, आम्हाला कुठल्या प्रकारची मदत केली नाही आणि त्या सरकारला आता आम्ही कुठल्या प्रकारची साथ देणार नाही हा निर्णय त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. आणि म्हणून आज या निर्णयातून इथून थोडं बाहेर जायचंय. आज मुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही काय निर्णय लावले, मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो 8 वर्षांपर्यंत त्यांनी वाचावं. आजच्या लोकसत्तेमध्ये आजच्या इंडियन एक्सप्रेसने जगाच्या भारताचं संशोधन करणारी जी सगळ्यात मोठी संस्था आहे त्याला म्हणतात इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट फिलिपिन्समध्ये, आणि दुसरी जगाची सगळ्यात मोठी अन्नधान्याची निर्मिती करणारी एफएओ नावाची युनेस्को संघटना आहे. या दोघांचं पत्र आजच्या वर्षांपत्रात आहे की मनमोहन सिंगांच्या काळामध्ये आणि माझ्याकडे शेती खात्याची जबाबदारी असताना विक्रमी उत्पादन करून या देशातला भूकेचा प्रश्न बळीराजांनी सोडवला ते आज छापून आलेले आहे. आणि म्हणून ही सोडवण्याच्या संबंधीची ताकद ज्या सरकारमध्ये होती, ज्या विचारांमध्ये होती, ज्या नेतृत्वामध्ये होती, त्याचं महत्वाचं कारण त्यांची बांधिलकी ही बळीराजाची होती. ज्यावेळेला 1000 वर्षांमोर्चा निघाला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझ्याकडे येऊन द्या, मी यांच्या सगळ्यांचं देऊन उद्ध्वस्त करतो, या सगळ्यांना त्यांची जागा दाखवतो. दमदाटीची भूमिका घेतली आहे. आम्ही देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो, तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, राज्य चालवण्याचा अधिकार तुम्हाला दिला आहे आणि तो आम्ही मान्य करतो, पण राज्य चालवायचा अधिकार याचा अर्थ दमदाटीच्या माध्यमातून कुणाला तुरुंगात टाकून सामान्य माणसाचा आवाज हा बंद करण्याच्या संबंधीचा प्रयत्न तुम्ही जर केला तर तुम्हाला सुद्धा उठून टाकण्याची ताकद या देशाच्या बळीराजाच्यामध्ये आहे, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही.